मागणी मागत असताना पंढरपुरातल्या मालकाला तिळा इतका सुद्धा त्रास नाही. मागायला माणसं आल्यावर देणाऱ्याला कसं होतंय फक्त देणाऱ्यालाच कळत असते. कशा पद्धतीची माणसं मागायला येतात. पण या अष्टादश लोकांनी दुसऱ्याला घाम येईल असं काही मागितलंच नाही. कधी मागावं, कोणी मागावं, किती मागावं, कशाकरता मागावं, हे ज्याला कळतंय त्याला संत म्हणतात. आम्हाला जरी तुम्ही संत म्हणत असाल तरी आम्ही फक्त परमार्थातले शिक्षक म्हणता येईल, संतांच्या यादीत नाहीत. कोणाला राग येऊ बी नाही. आणि जरी एखाद्याला या शब्दाचा राग येत असेल तर तो तुकोबरायच्या कडव्यात बसला पाहिजे. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दारा बसा, पुत्र घोडे दारा बसा, पुत्र घोडे दारा बसा. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. नाही बसत. एक जण म्हणला मी घोड्यावर बसलो नाही ना, आपण सगळे घोड्यावर लिहित तदेव लग्न सुदिनं तदेव तारा बलम चंद्र बलम तदेव. घोड्यावर बसलेल्याला बी सोड नाही आणि न बसणाऱ्यालाही सोड नाही. नाही त्या सुटली द्रव्य लोक माया, नाही त्या सुटली द्रव्य लोक माया, त्या सुटली द्रव्य लोक माया, नाही त्या सुटली द्रव्य लोक माया. भस्मजन्य छाया तरुवराजी, भस्मजन्य छाया तरुवराजी, भस्मजन्य छाया तरुवराजी. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. कशात न कशात गुतीलेच. त्याच्याकरता मी अगोदर म्हणलेलं कोणी अंगाला चिटकून घ्यायचं नाही. ही अष्टादश संत ती संत आहे. तेची संत 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 तेची संत. जाणारे द्रवे खरे गाचारे द्रवे खरे, जाणारे द्रवे खरे जाणारे द्रवे खरे, जाणारे द्रवे खरे गाचारे द्रवे खरे. मालकाला मागत असताना विटेवरच्या मालकाला काशीतल्या मालकाला तिळा इतका घाम येत नाही. आम्ही जर मागत राहिलो ना तर एखाद्या वेळेला आता ते आमचे नशीबच फुटके, ती पात्रताच नाही देवाला मागायची. पण आदा कदा जर आली तर देव पण तोंड घसीत येईल. बापरे काय मागल काय सांगताच याच नाही. याच्याकरता ती पात्रता मागणाऱ्याकडे देत नाही, दिली त्यांच्याकडच. या भंगाद्वारे मालक मागणी मागतात. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. आजच्या कीर्तनकारांनी मागणी पर बोलावं, उद्या प्रसाद पर, पहिल्याने रूपावर किंवा नामावर बोलावा, हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. जुन्या परमार्थातल्या आदरयू लोकांनी तो टिकवलाय. आमच्यासारख्या टपराच्या गाडीत बसलेल्या पांचटाईनं तो मोडू नये. विठाला विठाला या भंगाद्वारे मागणी मागतात. अगिला गो तया सुखा, तुकोबराय देवाला म्हणतात करा थोडस कडक करा मॉनिटरला त्या आवाज, देवा त्या सुखाला अगला गो. निको कमी केला तरी चालेल, फक्त कडक करा. देवा त्या सुखाला आग लागू दे. कोण्या सुखाला? जे सुख मला देवाचं नाव घेऊ देत नाही.
जेने हरी नये मुखा। तया सुखाग लागो आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा तया सुखाग लागो। जे सुख ज्या सुखावर आरूढ असताना मला देवाचं नाव जर तोंडाला येत नसेल तर देवा ते सुख जळून जाऊ दे आगी लागो। भगवंताने विचारलं काही हरकत नाही, मी तुम्हाला माझं नाव तुमच्या मुखात रात्रंदिवस देईल, पण जर तुम्हाला काही संकट आलं तर। विपत्ती या शब्दाचा अर्थ संकट साहेब। तर तुकोबारायांनी ठामपणे सांगितलं मज होत का विपत्ती म्हणजे संकट, काय संकट आलं तरी हरकू दे देवा, पण पांडुरंग राहो चित्ती, तू मात्र माझ्या चित्तात राहायला पाहिजे। तो देव आहे देव। हुशार साहेब काही माणसं म्हणत असतात मी लय हुशार आहे। एक जण भेटलो मागच्या आठवड्यात, ते म्हणला लय हुशार आहे मी, दंडत थापतू लागलो भंगिरी होत, आणि मला धोतर असल्यामुळं ते जरा चांगल्या पॅन्टीवर याच्यावरलं होतं, ते धोतरावाल्याला येडपटवानी समजित आहेत। त्याला पहिलं सांगितलं बरं तू असं उपेक्षात्मक बोलायला का तुला काही ऐकायचं म्हणून, नाही 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 म्हणे, आणि तुमच्या कोण काय ऐकू म्हणे धोतरावाला ऐकून। मी म्हणलं भाडव्या धोतरावाल्याला तू साधं समजी, तू धोतरावाल्याचं नोटावर चित्र असल्याशिवाय नोटच चलत नाही, आणि तू काय शिदडावानी वळवळ वळवळ करायला येडपट आपलं, तू धोतरावाल्याला पागल समजी तू का, तुझ्यासारखी ईशी कावताल झुपीन म्हणलं पॅन्टीवाले तू येडपटे काय तू म्हणलं वळवळ वळवळ करू लागलं। पागल असतील काही माणसं काय सांगू लागलो, हो पण कशासाठी भेटला ते माहित नाही। तुम्ही एक मानन तुला कशाला बसिल इथाला ते म्हणे महाराज मी लयच हुशार आहे, मी काय ऐकिलं नाही बदरी त्याच नाही ऐकिलं। ते मागून म्हणला महाराज तुम्हाला काय सांगायचं माहित का, चालू जिल्ह्यात कोणी नाही। त्याला मी म्हणलं नालाय का, तू जर जिल्ह्यात एक नंबरचा चालू आहे तर ज्यानं तुला जन्माला घातलं तो किती चालू असेल याचा विचार कर ना थोडासा का, तर तुझ्यापेक्षा एक काकणभर शिल्लकच असेल का नाही, किती देव चतुर आहे लक्षात घ्या। तुकोबारायांनी मागणी मागितली देवा जे सुख मला देवाचं भजन करू देत नाही ते सुखाला आग लागो, भगवंतानं सांगितलं देऊन टाकतो, पण हे नामस्मरण भजन करत असताना जर तुम्हाला संकट आलं तर। तुकोबाराय म्हणले मज होतं का विपत्ती, काही संकट आलं तरी मी झाल्याला तयार आहे, तू माझ्या चित्तात राह। तरी पण देव किती हुशार आहे, देव चतुर देव चतुर, जाणवनी अंतर वर्त तसे किंवा चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी, धन्य तुची विठोबा। देव चतुर आहे, त्याच्यासारखा चतुर जगात कोणीच नाही। मग अशा चतुर भगवंतानी प्रश्न केला तू खूप बरा आहे, माझं भजन करण्यासाठी शरीर तर मानवी लागेल, माझं भजन करण्यासाठी तुम्हाला शरीर देहा मानवी लागल, मग माणूस म्हटल्याच्या नंतर जात आली, मग तुम्हाला कोण्या जातीत जन्माला घालू। ती एकदा नामदेवरायला सुद्धा असा प्रश्न होता, तर नामदेवरायनं सुद्धा देवाला सांगितलं होतं जन्म हो का भलते याती, जन्म Yeah।
मात्र मला हरिभक्त कर, ही नामदेवरायाची सार्थ मागली. तुकोबराय अजून पलीकडचं बोलले, जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. देवा मला जर तू उत्तम कुळात जन्माला घालीत असेल, जर मी भजन करीत नसेल तर ते माझं कुळ पण जळून जाऊ दे. एका ठिकाणी तर इतकं गोड बोललेत, उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ बुडविले कुळ उभयता. उत्तम कुळात जन्मालाय आणि काम हलकटवाणी करायलाय, अख्ख्या कुळाला मातीत घालत असतात हे बदमाश लोक. अख्ख्या कुळाला, अख्ख्या कुळाला. तुकोबाराय म्हणले, देवा मला जातीच्या फंद्यात पाडू नको. माझ्या सोप्या भाषेत सांगू का, मराठवाडी भाषेत, तुम्हाला एखादी जात सापडली का त्या जातीत लोक दारू पित नाहीत? एखादा पेशंट आला का असा तुमच्याकडे? दयाबाई साहेब तुमच्याकडे आला का? ए बदरी तुला दिसला का एखाद्या जातीतला माणूस? प्रशांत गुरुजी तुम्हाला, नागरेश सर भेटला तुम्हाला, महाराज भेटली एखादी जात की त्या जातीतली माणसं दारूच पित नाहीत? अशी औषधाला तर जात नाही सापडायची. आणि अशी जात जर सापडली तर त्या जातीच्या चपलाचं मंदिर बांधे तुम्ही. एव जन्मास्तित मिथ्या नास्तिको धर्म भय व्याप्ती नाम यत नष्टो चारा भयो देहत्रयास किन्मुखा. हे काय गांजा फुकेन लिहिले का? जगात अशी एक भी जात नाही की त्या जातीत भ्रष्ट माणसं नाहीत. जगात एकही जात नाही की त्या जातीत सात्विक माणसं नाहीत. प्रत्येक जातीत सात्विक माणसं आणि प्रत्येक जातीत भ्रष्ट माणसं. म्हणून ही लोक हुशार होती. देवा चळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. कशाला जातीच्या चौकटीत? मला जातीच्या चौकटीत लग्ना कार्यात पोरापोरीचे लग्न करण्यापुरतं बस जा. व्यवहारासाठी जात काय करायची? एखादच तुम्ही धरतात का मुसलमानाच्या बाया? होय द्वारकाबाई, ए मंजुळाबाई, कस्तुराबाई, वत्साबाई, आंतिकाबाई, एखादीचं तर नाव मी घेतलेलं असलच नाही. कोण धरत एकादशी चतुर्थ्या? आपल्या बायका. मुसलमानाच्या बाया धरत्यात का? नाही. मग केळं कोणी किते? सफरचंद कोणी किते? मुसलमान. मग एखाद्या एकादशीच्या दिवशी सफरचंद खाताना सतार भायगावसाला का? व्यवहाराला काय करायची? हुशार अधिकारी लोक होते. देवा जळो ते समूळ जातीच्या चौकटीत पाडू नकोस मला. जिनच्या पॅन्टीवाल्याला सांगतोय, कोणाला उच्छेदून बोलो जाऊ नका. टोलनाक्यावर टाळ्या वाजिणारी माणसं कोण्या पंथातली? तृतीय पंथातली. चला तुम्ही किती अंतकरणाने मानता बिचाऱ्याला? ते ज्या कुळात जन्मले त्या कुळातली माणसं मानत असतील का? आई वडील मानत असतील का? पाहुणे रावणे मानत असतील? नाही नाही नाही. पण पंढरपुरातल्या मालकाने त्यांना मानले. त्यांच्या कुळातला एक व्यक्ती, कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनिया भेदू हरीचे पायी. खोदू आणि दादू याच्यापैकी एक किलिंबे होता, नपुसक होता, तृतीय पंथी होता. पण या पवित्र भारत देशातल्या प्रत्येक वारकऱ्याला सकाळच्या काकड्यात त्याचं नाव घ्यावंच लागतंय, घ्यावंच लागतंय. एक जण म्हणला मी घेणार नाही, पंढरपुरातला मालक म्हणला मग तू सुनता करू. तू या संप्रदायात राहायच्या लायकीचं नाही. हाय का हिंमत त्याचं नाव काढायची? का नाही? कारण कुण्याही जातीत कुण्याही पंथात कोण्याही स्वरूपात जन्माला आलेली माणसं देवाला आपलंसं करणारी आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणले जळो ते समूळ. अजून एक पुरावा ऐका, कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नावी जान विष्णुदास. मोमीन म्हणजे पान ऐकणाऱ्याच्या कुळातला माणूस. मुसलमान इतकं भजन केलं, इतकं भजन केलं डॉक्टर साहेब, भजन करता करता इतभर पोटाचा धंदा होता. तो धंदा होता शेलाई न्हायचा. पण भजन करता करता शेलाई न्हायचा. ते शेलाई इतका पवित्र झाला ज्याला इकला त्याच्या घरी जाऊन भजन करीत होता. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. पुरावा शपके बर का? अभंगात इचकू नका, नंतर वकालत करण्यापेक्षा आताच करतो. माग माणसं माग हरी काळ्या करते. त्याच्यामुळे आपण आपलं शिद्र ठुणायला नाही पाहिजे याला बोट घालायला. विठाला विठाला विठाला.
देवा चळवते समूळ. आणि पैसे जरी मला देवाचं नाव घेत नसतील, घेऊ देत नसतील, तर ती संपत्ती पण जळो म्हणले. ती संपत्ती पण नकोय. काय मागितलं शेवटच्या कडव्यात? तुका म्हणे देवा रे, तुका म्हणे देवा, जेने घडे तुझी सेवा. एकच देऊन टाक, मला फक्त तुझ्या नामस्मरणाची भजनाची सेवा घडावी, याच्या व्यतिरिक्त काही देऊ नको. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, सात्विक सदाचारी अंतकरणाने हा नामोत्सव, हा नामयज्ञ, हा अन्नदानाचा यज्ञ, परमपावन अधिष्ठान दिव्य तेजस्वी हे अधिष्ठान, ज्या अधिष्ठानावर वैकुंठवासी हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य कृष्णाजी महाराज व्यवहारे अशा महान महात्म्याने या ठिकाणी साधना केली, हे ठिकाण अधिष्ठित केलं, परमपावन ठिकाण, या ठिकाणावर चालत असलेला हा ज्ञानोत्सव, हा नामाचा अन्नदानाचा यज्ञ, अशा परमपावन यज्ञात आजच्या सातव्या दिवसाचं कीर्तन करण्याचा योग गिरगावच्या बाळूला लाभलाय, हे माझं परमभाग्य. कृष्णाजी बाबा सेवाभावी ट्रस्ट सप्ताह कमिटी श्री क्षेत्र पावनधाम आश्रम व पंचक्रोशीतील सर्व भक्त परिवार यांच्या वतीने चालत असलेला हा नामयज्ञ. आणि ह्या नामयज्ञात माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला आज इथे कीर्तन करण्याचा योग येतो, माझं सुद्धा महत् भाग्य आहे. उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य चंद्र सूर्यासारखे तेजस्वी एक एकावन बळी अशा परमपावन मृदंगाचार्यांना साष्टांग प्रणिपात. महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही वारकरी मंडळी, वारकरी बरं, मला गुणीजन नाही म्हणा वाटत, कारण गुणीजन सिनेमात पण असू शकतात, गुणीजन लोकनाट्यात पण असू शकतात, म्हणजे असं अपभ्रंश नकोय, म्हणून माझी वारकरी मंडळी. आणि याच संप्रदायात उद्या भविष्यात ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचे पवाडे सांगणारे हे वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी, ही सगळी नामधारक यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात विनयकर्यासह. दुसरा एक मुद्दा सांगतो, 5 कोटीचं दुकान डॉक्टर साहेब, पण गिराईकच नाही. काय त्या दुकानाला किंमत आहे? दुकानदाराचा गिराई देव गिराईक आहे आणि वक्त्याचा देव स्रोत आहे. तुमच्या सगळ्यामुळं मी बरा दिसतोय, तुम्ही बसलेली सगळी जी आहेत ना, तुमच्यामुळं मी बरा दिसतोय, म्हणून माझ्या आळंदीतल्या मालकांनी तुम्हाला भगवान शिवशंकर रूपमा दिली, प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. आणि किती जरी मोठा वक्ता असेल आणि त्याच्यापुढे श्रोते बसत नसतील तर तो कसा शोभेल, म्हणून तुम्ही आमचे देव आहात, तुमच्याही चरणी प्रणाम. मी करतोय नवल नाही, आळंदीतले मालक प्रणाम करतात. विढाला विढाला तारखीच्या संदर्भात सतत सतत मला वाटते बद्री तू सरांना बोलत होतास, सरही मला संपर्क करत होते, येण्याचा योग आला. आम्ही बऱ्याच वेळ बसलो, इकूनच निरोप आलता, अर्धा घंटा उशिरा या म्हणून, अर्धा घंटा कारण तुम्ही म्हणूनही गिरगावकर उशिरा आला. विढाला विढाला हे कॅमेरावाले तुम्हालाही धन्यवाद, माझ्या लग्नात नव्हता तुम्ही इतके लावले, चांगली गोष्ट आहे. अभंगाचं कडवट टाकी जा, तुम्ही मोठी वाटला होता, कष्टात इंजेक्शन आणलं असं नका करी जा, तसे चांगले आहेत म्हणा तुम्ही, चांगले आहेत लाई जा, खरं धर्माचा प्रचार करी जा. काय ता आणि आमच्या हौदात पाणी येतो उरुक, तुम्ही प्या, आमचा जे दिवशी हौद कोरडा होईन ते दिवशी निघाला बाळ्या तूर कापायला. विढाला विढाला या पवित्र अधिष्ठानाला प्रणाम करतो, ज्या साधूने हे आध्यात्मिक वैभव कमवलं, हे परमार्थिक क्षेत्रातला फार मोठी ही दिव्य पताका या डोंगरात झळकवली, त्या कालवश वैकुंठवाशी स्वर्गीय त्या महात्म्याला सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. व्यवहारे बाबांना त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो वारकरी नात्याने. आणि या भंगावर येतो, आगी लागो तया सुखा.
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्या सुखाला आग लागो की जे सुख मला देवाचं नाव घेऊ देत नसेल. पहिला मुद्दा आहे चारवाकांचा. मी रात्री चारवाकांचं नाव काढलं होतं. चारवाक इतकी हरामखोर असतात साहेब. चारवाक आपल्याच जन्माला येतात, आपल्यासोबत राहतात, आपल्यासोबत मोठी होतात, आपल्यासारखे कपडे घालतात आणि भडवे आपले वाभाडे काढतात. त्यांना चारवाक म्हणायचं. चारवाक कधी पण आपल्या धर्माचे वाभाडे काढतात. ही चारवाक असतात, ही नालायक असतात, चारवाक असतात. तुम्ही अजून बी काही लोक म्हणा, कीर्तनानं कुठं सुधरले, तमाशानं कुठं बिघडले, अशी म्हणणारी भडवे आपल्या तिथं बरं, अशी म्हणणारी नालायक आपल्या तिथं, यांना चारवाक म्हणायचं. ही आपली जरी असतील तरी चारवाक आहे. हे सूर्य चंद्र सूर्य निर्माण झालेत का, हे विश्व निर्माण झालं का, त्यावेळेस पासून या नालायकांची संख्या आहे. अशा एका चारवाकांनी प्रश्न केला, काव तुकोबाराय म्हणतात सुखाला आग लागो, सुखाला आग लागो, मग या संतांकडे सुख आहे का? त्याला माहित आहे का नालायकाला संतांकडे किती सुख आहे? ज्याच्या कृपेने साहेब विश्व चालते ना. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, हो तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे. आता बिना मंडपाची सावली दिली का नाही? किती पुस्तकं वाचणार इथं आल्यावर सूर्य उघडा पाडीन? किती किती पुस्तकं वाचल्या सूर्य उघडा पाडू शकतोय? आणि जर ऊन पडल्या माऊली तूप करू शकतो सावली? नाही ताकद. ही पंढरपुरातल्या मालकात ताकद आहे, ही काशीतल्या मालकात ताकद आहे, बाकी नाही कोणात ताकद, ही त्यांच्यात ताकद आहे. मग ऊन पाडायची, शिराळ पाडायची, पाऊस पाडायची, गारा पाडायची, कोणात ताकद आहे? त्याच्यात आहे, त्याच्यात आहे, त्याच्यात आहे. तो मोठा किती असेल याचा विचार करा ना. त्याच्या मोठेपणाचं माप काढायला आपल्याकडे तराजू आहे का? नाही. अजून एक मोठेपण सांगू का त्याचं, साध्या भाषेत कळेल, रुचेल, पचेल, अशा जास्त मी अडचणीत हात घालीत नाही, इचून निघत असते. कशाला उगा अडचणीत हात घालायचं? आपलं सोपं 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 बोललं पाहिजे, उगा जास्त काय नाही. हा, तुम्हाला आणि मला किती दिवस वाचवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचं. मंडळींना की देवाकडे जर सुख असत तर वैकुंठातून संतांच्या साधना सुखाकारे देव वेडावरा, या सुखाकारे देव वेडावरा, वैकुंठ सोडली सौत सदनिराहिला, वैकुंठ सोडली सौत सदनिराहिला, सहज नाव विसरलं. इथले मार्गदर्शक अधिष्ठित आदरणीय प्रभाकर महाराज शास्त्री श्री क्षेत्र पावनधाम आश्रम. अजून एक विसरलं, मी रात्रीच्या कीर्तनातही बोलून गेलो, काल दुपारी सुद्धा बोललो, बारामतीकडे होतो दुपारी तिकडे. पंढरपुरातल्या मालकांनी आपल्याकरता एक देवदूत पाठवलाय मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता आणि गौ मातेच्या सेवेकरता. असा एक देवदूत आदरणीय पूजनीय वंदनीय सद्गुरु पाचपोर बाबा, ज्यांच्या मुखारविंदातून आपण माझ्या विटेवरच्या मालकाचीच पण कृतात्रेता युगातली कथा श्रवण करत होता प्रभू रामचंद्राची, त्यांनाही प्रणाम करतो. या सुखाकारणे देव येडावला. मग ते हे सुख कोणतं होतं ते घरी गेल्या पा, पण देवाकडे नसावा. या सुखाकारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. बर, संतांकडे सुख घेत असताना संतांची घर तरी कोणती चांगली होती? आता त्यांच्या अभंगावर आम्ही कीर्तन करून घर बांधलेत, असे घर त्यायला नव्हते, नव्हते घर, नव्हते. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोड की जर्जर. माझं वाक्य
आता आम्ही त्यांच्या भंगावर कीर्तन करतोय. मला गुलाबाचे फुलं टाकले तिथून इथपर्यंत, पाला धोते ना तुम्ही, गुलाबाचे फुलं टाकलेत. नाना प्रकारचं जेवायला काय होतं, यांच्याकडे देव जात होता आणि देव यांच्याकडनं सुख घेत होता. त्यांची इथं खाला काय होत, दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. महाराष्ट्रात एखादं घर असेल का त्याच्या इथं पानपुडा नसेल, इकत घ्यायचं काम नाही ना. सक्रातीला ह्याची कुणी केलं द्याल्यात हो. आता तुम्हाला सांगतो भांडे घासायच्या घासणे इकत घ्यायचं काम नाही. आमच्या इथं संक्रातीला इतक्या शॅम्पूच्या पुढे आल्या की आम्ही गाडी पण शॅम्पूच्या पुढे न धुतो. काही दिवसाला याय ना गहू जेवारीन गॅस वाटाव म्हणजे बस झालं, म्हणजे बाळाला पुन्हा ताण नाही कशाचा. पण ह्या मोठ्या चतुर येतात, ह्या तोंड पाहून वांद्यात येत. ही बड्या घरची बाई आली की गुळाचं ढेकूळ, जरा बड्या घरची आली की मग बघव, आणि गरीबाची बाई आली की शॅम्पूची पुडी होंडी होशीन होंडी. विठाला विठाला बाबा, पंक्तीत आणि वानात, वान म्हणजे दान, पंक्तीत आणि दानात जो पक्षभेद करीत असतो त्या बाईला पाल व्हा लागते. येन दातृत्वाम भयस्तितो शंका भय व्याप्तेषु आगा घ्याम यज्जायते भक्षंती कीटका नैवम गिरगावकर लिखितम. घे म्हणजे घराच्या भिंतीवर सरपटणारे प्राणी, त्याचे पुढचे दोन श्लोक राहिलेत, असू द्या जाऊ द्या, ते तुम्ही घरी गेले पा. आणि भक्षंती कीटका पालच, मग किडे खाणाऱ्याच्या कुळात जावं लागतंय. चुका करायच्या नाही माझ्या माईंड, कशाला कीर्तन ऐकायचे, आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी कीर्तन ऐकायचे. काय सांगत होतो, सुख सुख कन्या होत्या हो खाला कन्या, पानपुड्याचा विषय सांगत होतो. तर तुकोबरायच्या घरी पंढरपुरातला मालक जेवल्याच्या नंतर तुकोबरायनी नमस्कार करून देवाला सांगाव, देवा मी दुर्बळ रे, मी गरीब रे, मी गरीब आहे, तुला सुपारी देऊ शकत नाही, विलायची देऊ शकत नाही, लवंग देऊ शकत नाही, मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. मग इतकी नाजूक परिस्थिती तरी पण यांच्याकडे सुख होत देवाला देण्यासाठी. नामदेवरायचं घराची भौतिक श्रीमंती, ती एकनाथ महाराजांचं घर जर सोडलं तर बाकी सगळ्या संतांची घरं साधी होती. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी जाणत शियाळी नामयाची. काय एक घर, वारा पाणी मुसळधारा, वारा पाणी मुसळधारा, तेने मोडीले छपरा, तेने मोडीले छपरा. या परिस्थिती आहो तरी पण जगाच्या मालकाला सुख देण्याची ताकद त्यांच्या. ते चारवाकांचं थोत्तर बंद झालं, इथपर्यंत आलतो ना मी. चारवाक विचारित होते की तुकोबराय म्हणतात सुखाला आग लागो, मग यांच्याकडे सुख आहे का, भंगिऱ्या सुख इतकं आहे, सुख अजून संपलत नाही म्हणून पंढरपुरातला मालक खाली आहे, आणि जर सुख संपलं असतं तर वरी गेला असता, अजून सुख आहेच. ते इतकं सुख आहे, इतकं सुख आहे की अजून देवाला पण कळालं नाही संतांकडे सुख आहे. म्हणून डोक्यातलं काढून टाका, संतांकडे सुख असेल का नसेल, अप्रतिम सुख आहे. अपंपती निरजा येते अभ्रांभ्र पटले शिदया धरायज्जा येते क्रिया तरुवर शाखा भेदीचता. अपंपती म्हणजे समुद्र, पाणी मोजता येईल. धरा पृथ्वीचं वजन करता येईल. प्रपटल अंबर यालाही मोजता येईल. तरुवरा शाखाती भिन्नम ह्याही मोजता येतील. पण संतांचं सुख मोजता येत नाही, इतकं संतांकडे सुख आहे म्हणून ते त्यागू शकतात. संत म्हणून आगी लागो तया सुखा. आता राहिला प्रश्न, तया हा कोण्या सुखा, की जे सुख देवाचं नाव घेऊ देत नाही त्या सुखाला आग लागो, त्या सुखाला आग लागो. उदाहरणार्थ एखादा राजा असेल आणि राजा रिकाम्या वेळात जर देवाचं भजन करीत नसेल तर त्याच्या सुखाला किंमत नाही, किंमत नाही, किंमत नाही, अशा सुखाला आग लागू. मग ऐका पुरावे, तुम्ही मला फक्त आशीर्वाद देत राहा, त्याच्यावर बाळू बोलत राहील. विठाला विठाला एक माणूस म्हणला, काय सांगायचं महाराज, लग्नाच्या आधी बऱ्यापैकी सुख होत,
पण काय झालं, लग्न झाल्यापासून फार आना पाठीमागे लागला महाराज, काही सप्त्याली येणं होत नाही, तुम्हाला फोन करणं होत नाही, काहीच नाही, काय महाराज लय ताण लय व्याप, काय सांगायचं, त्या 7-8 म्हशी 9-10 गाई, ते दूध नेणं पेंड आणणं, ते पैसे, अहो महाराज बँकेत टाकायला वेळ नाही. अरे बापरे, रावणाचा चुलताचे कोणाला सांगायला, गिरगावच्या बाळ्याला काय सांगायचं महाराज, वेळच नाही, वेळच नाही, वेळच नाही, वेळच नाही. मग एका बायकोवाला जर वेळ नाही म्हणत असेल तर त्याला 16,108 बायका आहेत, त्याला कशाला तुम्ही म्हणता पाऊस पाड, त्याला वेळ तरी कुठून भेटन मला सांगा ना. आणि पोरं तर 56 कोटी यादव आहेत, कसा वेळ भेटन त्याला, अशी थोडीशी कल्पना केली पाहिजे ना. सगळे बोट दुसऱ्याकडेच नाही दाखवली पाहिजे, कधी एखादा आपल्या बी डोळ्यात घेतलं पाहिजे ना. आपल्याला एक पपेची माय येतो माणूस म्हणतो वेळ नाही, एकच 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 हाय आता नसतो मी ना, पपेची मायच तशी भेटल्या वेळ भेटत नसतो. मी एकदा घोडी घेतली ना, तुम्हाला माहिती नसतर तुम्हालाही माहिती, घोडी मला ना धोता रे ए बद्री घोडी, कोणाला बरमुडी घे काही घे, आपण घोडीच घेतली, दुसरा नाद नाही ना काय, घोडी घेतली. पण त्या घोडी विकणाऱ्याला म्हणलं, आम्ही तुला म्हणलं तितके पैसे देतो, मी कमी करीत नाही, 4-2 हजार रुपये तुला आगाव देतो, पण पहिले दिले तुरीचे, मग नंतर 4-2 दिले ते कीर्तनाचे दिले ते, माणसानं खरंच सांग. पण त्याला म्हणलं मी घोडी बसून पाहिन, ते म्हणलं बसा, पहिली चाल, पहिली दवड, महादवड आणि शेवटची तिसरी चाल जी असती ती 55-45 स्पीडची असती, या तिन्ही चालीत घोडी बसली, आनंद वाटला, पैशाचं गठुडं दिलं, घोडी घरी आणली. पण घोडीला चौथी खोड होती माहीतच नाही, घोडी बसल्यावर पहिल्या चालीत चालायची, दुसऱ्या चालीत चालायची, तिसऱ्या चालीत, तीनच चाली असतात पुन्हा नसती चाल पुन्हा, आणि असती एक माणसं पाडायची, पण तिला ती ती याच्यात याच्यात धरीत नाहीत ते. मग मी मस्त घोडीवर बसलो, त्या दिवशी कीर्तन नाही काय नाही, शेतात गेलो, गडी गडी पाहू लागले, असं वजनातच बाळ्या, नवीन घोडी आणलेली, नवी घोडी असल्यावर माणूस जरा वेगळ्याच वजनात असते, नवी घोडी असली की आरशात पायगन पावडर कर, तुम्ही कोणती घोडी म्हणता, ए बद्री तू गैरसमज करून घेऊ नको रे, मी घोडी म्हणायलो घोडी, हे असं होतं बघा विठाला विठाला, घोडीवर आनंद वाटू लागला. ह्या घोडी उगी अशी चलत होती, मनका पण हलत नव्हता साहेब घोडीवर, मनका पण, पण घोडीला एक खोड होती, बोर दिसली की तिच्या खालून जात होती, लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती, लोंबकळलेल्या बोरी खालून. मी आधी 4-2 बऱ्या बसलेलो होतो, म्हणून मला कळलं आता घोडी काही आखडत नाही गडे, ही बोरी खालून जातीन, आपलं थुत्तर वरबाडी ती मी उडी आणली, धकलं धकलं धकलं, अशा घोडीवर बसण्यापेक्षा पायी पायी चाललेलो बरं आहे का नाही, अशी घोडी माणसाच्या जीवनात भेटू नये. मी घोडी म्हणायलो, आयंदळ घोडीशे पायंदळ भला, आणि अवकुसळ बायकोशे सांगूच नका. वैकुंठवासी बापूसाहेब मालक दिंडी क्रमांक 15 मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भाला आणि अवकुसळ बायकोशे रणका भाला. मी नाही म्हणायचो, ते म्हणायचे. मग अशी जर असल तर वेळ देत नाही भजनाला, अशी जर असल तर भजनाला वेळ देत नाही ना, अशा सगळ्या नसू शकतात ना. सगळ्यांनी तेच म्हणावं, मी प्रपंचात आहे, मला भजनाला वेळ भेटत नाही, मला भजनाला वेळ भेटत नाही, मूर्खपणाचं टोके. 1800 बायका साहेब एका व्यक्तीला, 1800 नागरे सर, 1800 कशा होत्या, इथं बसलेल्या माझ्या माईंना सांगतोय, त्या 1800 बायकांमुळं तुम्हाला श्रीमंत पदवी मिळाली. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, त्या इतक्या इतक्या अधिकारी होत्या, इतक्या अधिकारी होत्या. या 1800 पैकी एखादी जर रात्री 1 वाजता उठली ना डॉक्टर साहेब, 1 वाजता, 1 वाजता उठल्याच्या नंतर पहिला हात तिच्या डोक्याच्या पदराला जायचा, पदर सरकलाय का पडलाय का डोक्यावर, तिचा आचळू सरसावला, तिचा आचळू सरसावला, आचळू म्हणजे पदर, इतक्या नीती संपन्नीतल्या होत्या. आता राहू द्या, तुम्हाला कुठे ऊन लागत, मी त्या सांगायलो 1800, मी तुम्हाला कुठं सांगायलो, मी तुम्हाला नुसतं सांगायलो तुम्हाला घ्या म्हणी ना, मी कुठं तुम्हाला म्हणायलो. आणि जर तुम्हाला आचरणात आणायचं असेल तरी पुराणातल्या 2 गोष्टी सांगतो, देवानं पैसे कोटीनं द्यावा पण उघडे नाही ठेवा, देवानं पैसे आपजानं द्यावा
पण उघडे नाही ठेवा. देवानं पैसे खरवानं देवा. जिंच्या पॅन्टीवाल्याला आकडा कळत नाही, फक्त हो म्हणा. निखरवानं देवा, पद्म देवा, शंखू देवा. याच्यावर किती शून्य म्हणजे शंखू. अठरा विठाला विठाला विठाला. इतके पैसे देवा पण डायरीच्या पुढून नाही ठेवा. पैसे डायरीच्या पुढून उघडे ठेवायची वस्तू नाही. लक्ष्मी झाकलेली असावा. एक देशायाम भारतेशु अंगणास तताम सर्व कायाम अंबरेशु यत पुनिता वर्षायाम मात्रेशु स्थिता. जाबाली नावाच्या साधूचं वाक्य. रमा म्हणजे पैसे झाकलेले असावा. देशायाम भारतेशु कामिना म्हणजे स्त्री. अंगा कायान्वरधेशु अंबरा. काया म्हणजे शरीर आणि अंबर म्हणजे वस्त्र. सगळं अंग झाकलेली स्त्री असली की तिला नमस्कार जगदंबा म्हणून करत जावा. पैसे झाकलेले असावा आणि या देशाच्या स्त्रीनं जास्तीत जास्त अंग झाकलेला असावा. हा वारकरी संप्रदायाची, पुराणाची, वेदाची, शास्त्राची, ऋषीची, मुनींची मनोगतातली गोडशी कल्पना. विठाला विठाला. अशा 1800 बायका. त्या राजाचं नाव महाराज गोपीचंद राजा. आगी लागत आहे असू का? त्याच नाव होत गोपीचंद राजा. गोपीचंदाला मुलगा झाला मुक्तचंद. आईचं नाव मैनावती. आगी लागत आहे असू का सांगते? काय मालकांचा अभंग आहे. 1800 बायकापैकी रोज 300 बायका अंघोळ घालीत होत्या. मी काय तिथला सरपंच नव्हतो असं पुराण सांगते. पहावे पुराणी विचारोनी. पुराण सांगते रोज 300 बायका. सनई चौघडा सूर बावनिया चंदनाचा चौरंग सोन्याच्या फिरक्या हत्तीच्या दाताचे पाय चौरंगाला. एवढं वैभव होतं त्याचं. त्याचं नाव होतं गोपीचंद. त्रिलोचन राजाचा पुत्र. बापाचं नाव त्रिलोचन, मुलाचं नाव गोपीचंद, त्रिलोचनाच्या नातवाचं नाव मुक्तचंद. त्याच्या पुढचं ऐकायचं का? पण हेच तीन ध्यानात धरा. बस झालं. जास्त गोळ्या घेतल्या मला वाटतं रिॲक्शन येत आहे ना, त्याच्यामुळे बस झाले तीन. त्याच्या पुढचं पुन्हा कधी पाहू. असा हा गोपीचंद. पण त्रिलोचन नावाचा राजा निमाला. एके दिवशी गोपीचंदाचं स्नान चालू आहे. आई गोपुरावर होती. गोपूर म्हणजे माडीची पडवी, ज्याला आपण सायवन म्हणतो. खालचं वरचं जेवढे मजले असतील तेवढे. आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये पोर्च म्हणावं लागेल. पोर्च पडवीत होते. पुढच्या सायवानात होते. आणि वरून चौकात आपल्या मुलाचं स्नान आई पाहत होती. सूर सनई चौघडा वाजत होता. काही पत्न्या पाणी घालीत होत्या, काहीने उटणं लावलेलं होतं. काय काय वैभव या विश्वास संसारात. फक्त 9 लोकांचं वर्णन केलंय, त्याच्यापैकी एक रावण आहे. एक नंबरला संसारात सुख कोणी भोगला असेल तर त्याचं नाव आहे राजा भरत. त्याचं नाव आहे राजा भरत. याच्या भौतिक श्रीमंतीचं वर्णन पैठणच्या मालकांनी गोडसं सुंदर केलंय. कधी जर वेळ भेटला, रिकामा वेळ, तर भंगिऱ्याला चाटिंग करण्यापेक्षा चांगल्या माणसांच्या वया वाची जा. देव तुमचं खूप चांगलं करीन. विठाला विठाला. त्याच्यापैकी 9 एक गोपीचंद राजा आहे. देवाच्या पण संसाराचं वर्णन नाही. लय फाटला देवाचा संसार. 7 अवतारातही फाटला, 8 अवतारातही फाटला. देवाच्या सुद्धा संसाराचं वर्णन नाही. देवाच्या संसारात वाद नव्हता का? आणि वाद जर नसता तर आईसाहेब खाली काऊन आल्या? राधेला मांडीवर घेतल्यामुळे आईसाहेबाला राग आला. राधेला मांडीवर घेतल्यामुळे आईसाहेबाला राग आला. आणि वैकुंठ सोडून आईसाहेब दिंडीरवाणात आल्या. म्हणजे वादिवाद होताच ना. काही काही काहीतरी कितीतरी सांगते. वैकुंठवासी श्रीमद भागवतातलं रत्न डोंगरोजी महाराज सांगायचे, भगवंताचा फार वेळेस संसारात वाद झाला. फार वेळेस संसारात. त्याच्यातला 5 वेळेचा वाद एका संन्याशाने मिटिला. तो संन्याशी भजन करणारा होता, इतकं लक्षात ठेवा. म्हणून भजन करणाऱ्याची बरोबरी ब्रह्मवेत्ता पण करू शकत नाही. आयशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. त
तरी भजन करणाऱ्याची बरोबरी करू शकत नाहीत. इतकं तुका म्हणे येथे भजन प्रमाण, आणि काय थोरपण जाळावे ते इतकी भजन, कारण तो संन्याशी भजन करीत होता. हे आईसाहेब खाली रुसून आलते ना, मला ना दे आता हे गव्हाला पाणी देताना गवत उपटीत असतो, नाहीत मला पुढं सारख्याची गरज नव्हती सांगायची, पण ना दे गवत उपटायचा. तर आईसाहेब खाली आल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकाला भजन करणाऱ्या संन्याशानं, सहाव्या क्रमांकाचा संन्याशी देवर्षी नारद, नारदानं सांगितलं, देवा तुम्ही मोठी माणसं आहात, आणि मोठ्या माणसाचं चुकल्यावर बारकी माणसं हसत असतात, मोठ्या माणसांनी शक्यतो झाकून झुकून नेलं पाहिजे. नाही म्हणे माझा काही गुन्हा नसताना तिनं खाली कशाला जावा, जाऊ द्या म्हणले, पण मोठ्या माणसानं दोन पावलं रिवर्स आलं पाहिजे. मग भजन करणाऱ्या नारदासारख्या संन्याशाचं ऐकून भगवान वैकुंठातून खाली आले, आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी आता काही ताण घेऊ नको, मी आलो ना. आले मग काय झालं, भजन तर तिचंच हे राधाकृष्ण, ताण घेऊ नको, आता राधाकृष्ण म्हणायचे नाही, आता विठोबा रुक्माई म्हणते. पण अजून वेळ आहे विठोबा रुक्माईला, मला सांगा वेळ झाल्यावर, सांग रे बद्री, इतकं 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 यावं लागलं का नाही खाली, म्हणजे होती का नाही गुंती गाठी, होत्या का नाही संसारात, पण एका तिळा इतकी गाठ नसणारा संसार गोपीचंदाचा, इतका संसार सुरळीत. आईला दुःख वाटलं, गोपुराहून रडत होती, डोळ्यातलं ते पाणी एक थेंब असा पाठीवर पडला, आणि तेजाब जसं अंगाला लागावं जितकं चटकानी बसती, विस्तू अंगाला लागल्यावर जशी चटकानी बसती, गरम वस्तू अंगाला लागल्याच्या नंतर जशी चटकानी बसती, तितका पाठीवर असा टर 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 फोडच आला, कासावीत जीव झाला असं पाहिलं. तर प्रत्येक पत्नीनं सांगितलं आम्ही काहीच नाही, वरी पाहिलं तो गोपुरावर आई होती, आई होती. तेवढ्या पत्न्यांना बाजूला लोटलं, करा आवाज करा करा, बाजूला लोटलं आणि जिन्यावरनं गोपुरावर पोचले. वल्ल्या कपड्यानं आईच्या पुढे मांडी घालून राजा बसला, त्या राजाचं नाव होतं गोपीचंद राजा. माय तू का रडतेस, तुझ्याकडं कोणी वामदृष्टीनं पाहिलंय, एखाद्यानं वाईट जिभेनं तुला एखादा शब्द वापरलाय, आई तुझ्यानं एखाद्यानं कोणी असं वाईट बोट दाखवलंय, नाही रे बाळा, नाही नाही वाम रसना प्रगल्भेशी, अशी कोणाची रसना प्रगल्भ नाही की त्याने मला वाईट म्हणावा. येते चक्षु भय व्याप्ती, असे कोणाचे डोळे ताकदवान नाहीत की ज्यानं तुझ्या आईला वाईट दृष्टीनं पाहावा. येते पारणीर भय जा येते, अरे एखाद्याचा हात असा ताकदवान नाही, पारणी म्हणजे हात, की त्यानं मला त्याच्या हातानं भय दाखवा, असा हात कोणाचा मला अजून सापडलेला नाही. मग आई तू रडतेस का, मला तुझं दुःख वाटतंय. आई मी दुःख नाही ना, मला मला 1800 पत्न्या आहेत अगं, काय वैभव आहे माझं, माझ्या किती सात्विक पत्न्या आहेत अगं. माझ्या पत्न्यांचं वर्णन ऋषी मुनींनी करावं. या देशातली सर्वात मोठी श्रीमंत संपत्ती काय असेल तर या देशाची स्त्री आहे, असं ऋषींनी माझ्या पत्न्यांना बघून पदवी दिली बायकांना, राज्य राणी व संपत्ती, इतक्या श्रीमंत आहात तुम्ही. सोप्या भाषेत सांगू, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटातून जन्माला आले, धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप तुमच्या पोटातून जन्माला आले, 6 पातशायापैकी 2 पातशायांनी शंकराची मंदिरं पाडली, जगाला सावली देणारं विश्वाचं दैवत शंकर, आणि या शंकरावर सावली जिनं केली ती देवी अहिल्याबाई होळकर तुमच्या पोटी जन्माला आली, ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्या पोटी जन्माला आले, म्हणजे रत्नांना जन्माला घालणारं रत्न किती मोठं असेल, राज्य राणी व संपत्ती, या देशाची तुम्ही संपत्ती आहात. आई रडू लागली, मुलानं सांगितलं आई मला कसल्याही प्रकारचं दुःख नाही, तू का रडते, दुःख होणार आहे, हा जो संसार आहे मुक्तचंद मोठा झालाय बाळा, हे 300-300 पत्न्या तुला स्नान घालतात, तुझे 2-4 तास याच्यात जातात, याच्यातून आटपलं की तुला जेवायला आहे, तुला नाना प्रकारच्या सोन्याच्या तपकात विडा येतो, तो विडा घेतो, तो विडा खाऊपर्यंत तू इथं थांबतो, आटपल्याच्या नंतर दरबारात जातो, दरबारात नाना प्रकारच्या निष्ट अनिष्ट म्हणजे चांगल्या वाईट, राजाकडे चांगली लोकं येत असतात आणि वाईटही लोकं येत असतात, या सगळ्या गोष्टीची चर्या हे करत असताना याच्यात तुझा बराचसा काळ गेला, आणि हा काळातून बाजूला सरकल्याच्या नंतर तुझ्या डोक्यावर ताण येतो, 1-2 तास त्या ताणासाठी तू अलिप्त असतो, कुठेतरी आटपल्याच्या नंतर रात्रीचं भोजन करतो, रात्रीचं भोजन आटपल्याच्या नंतर पुन्हा तुला निद्रा सदवत असते, भजनासाठी तुझ्याकडे उरलंय काय बाळा, हे किती दिवस करायचंय, किती दिवस किती दिवस. कमरेला फक्त कपडा होता, अंग सगळं उघडं होतं, तोही कपडा वल्ला होता, आणि त्या अवस्थेत आईनं उपदेश केला, आणि बाळा आता पुरे झालंय तुझं, पुरे झालंय, तू मोठ्या आनंदानं देवाला सांगशील, मला एवढ्या बायका होत्या, माझ्याकडे एवढी संपत्ती होती, या सगळ्या गोष्टी होत्या, बाळा तू लहान होतास रे, तू लहान होतास बाळा,
ह्या उघड्या डोळ्याने तुला राज्य कमवणारा गाडीभर सरपणा जळून गेलाय. माझी या डोळ्याने पाहिली दीपवाळी, आता पेटवा होळी माय बापा शेवटची होळी. मी तुझ्या बाबाची पाहिली, अरे हर लाकडासारखी जळाली, अंगावरचे रोम गवतासारखी जळाली. याच गोपुरात नशानभूमी दिसते रे, आणि याच गोपुरातून तुझ्या बाबाच्या शरीराला लागलेला अग्नी मी माझ्या डोळ्याने पाहिला. बघ डोळ्यात बघ, हे डोळे साक्षीला आहेत रे, तुझ्या आईचे डोळे आहेत रे राजा. बाळा तुझ्या आईचे डोळे आहेत. तू जर यमाला सांगशील, देवाला सांगशील मी आयुष्य भोगलं, यम तुला मारल बरं बाळा, यम तुला मारळ, यमाला दया नाही, नाही त्या यमाशी करुणा. मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठूर. यमाला दयामया नसती रे बाळा. तो म्हणणार नाही हा राजा होता, तो म्हणणार नाही हा भिकारी होता, तो म्हणणार नाही हा कीर्तनकार होता, तो म्हणणार नाही हा मृदंगाचार्य होता, तो म्हणणार नाही हा भजने होता. चुका केल्यावर ते हंतूच यम मेणार नाही, भेणार नाही, भेणार नाही. मग तुला आताची आताच आपुली आपण करा सोडून तुला काहीतरी तुझं हित करावं लागेल. उपदेश मान्य झाला, उपदेश मान्य झाला. 19 श्लोकायला 20 मिनिटाच्या आत उपदेश पावला. 20 मिनिटाच्या आत नारदानी वाल्याला केलेला उपदेश, नारदानी वाल्याला केलेला उपदेश 13 मिनिटाचा होता. मी सांगत नाही, पुराण सांगते. रामायणात बघायचं नाही, दुसरं पुराण पाहायचं. रामायण पाहिल्यावर पुन्हा माणसं म्हणतात, बाळ्या कशातलं सांगतो, उसातलं तू वाची जाईन सुमळ्या, कशाला काड्या करतो. तुम्हाला एक सांगू का, दुसऱ्याचे धुणे धुणाऱ्या माणसाला कालांतरानं बायकोच्या साड्या धुवाची येळ येत असती. म्हणून अभ्यास करण्यापेक्षा दुसऱ्याचे उच खपल्या काढायचं काम नाही केलं पाहिजे. आपल्याला काय करायचं, एखाद्याचा स्वर कमी असेल तर तुमचा त्याच्यासाठी जन्म आहे का? तितका वेळ तिथं घालून तुम्ही रक्त गरम करण्यापेक्षा त्याला डोक्यातून काढून टाका आणि 2 अभंग अजून पाठ करा, कीर्तनकार तुमची पाठ थापतील. काय गरज आहे आपल्याला त्याच्यावर फुकट उकांडे उकरून दुसऱ्याची? काय गरज नसती, काय गरज नसती, काही समज नाही त्याच्यावर. बारा मिनिटात बायकोनं नवऱ्याला उपदेश केला आणि त्या दिवशी बायको सोडून दिली. बायकोचं नाव होतं रत्नमाला. आणि 12 मिनिटात उपदेश ज्या नवऱ्याला केले तो नवरा इतका मोठा आहे, त्याच महात्म्याने केलेलं रामायण काल पाचपूर बाबा सांगत होते. मुनिश्री तुलसीदास सर्पाला धरून आतमध्ये गेलता महात्मा. काय उपदेश होता हो, काय उपदेश होता, काय उपदेश होता. 9 मिनिटात उपदेश केला, 9 मिनिटात मुलांनी आईला. 90 मिनिटं उपदेश केला मुलांनी आईला. आई मला लग्नात पाडू नकोस ग, पाडू नकोस, पाडू नकोस. सांख्यशास्त्रात पुरावा आला, त्या आईचं नाव आहे देवहूती, मुलाचं नाव आहे कपिल. संक्रांतीच्या दिवशी तुम्ही त्याला वाण देतात. इतका मुलगा अधिकारी, आई शिष्य झाली आणि मुलगा गुरु झालाय. काय ताकद होती या लोकांकडे, काय ताकद. एका मोजक्या काळात आईने उपदेश केलाय मैनावतीने मुलाला, आणि कोणाड्यातला भगवा कपडा घेतला, त्याचे 2 तुकडे केले, एक कमरेला बांधला आणि एका तुकड्याची महाराज झोळी केली. आणि 1 नंबरच्या पहिल्या 1800 बायकापैकी पहिल्यांदा जिच्या सोबत लग्न झाले तिच्या दारात भिक्षाम देहिमा, बायकोला भिक्षा माय म्हणून मागितली. ठस 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 रडू लागली. आगी लागोताय सुखा, आगी लागोताय सुखा, अभंगावर बोलतोय. ठस ठस रडू लागली. मालक माय पाय धरतो तुझे, आजपासून तुझा माझा मालकपणाचा समन सुटलाय. पटपट पटपट सगळ्या बायकांना भिक्षा मागितली, आईला प्रणाम केला, निघून एका वनात मुक्काम आहे. त्या वनात तो रस्ता होता, त्या रस्त्याने एक पंथस्थ येत होता. पहिल्या कडीवर बोलतोय, आगी लागवताय सुखा. काय संतांचं अधिष्ठान होतं या लोकांचं. त्या रस्त्याने एक व्यक्ती येत होता. अंधार पडला, एका झाडाखाली मुक्काम आहे. महाराजांनी आपला कमलंडू अडकला, रस्त्यात भिक्षा मागितलेली होती एका घरी. ती भिक्षा झोळीत होती, झोळी अडकवलेली होती. दर्भाची चटई होती, दर्भाची चटई त्या झाडाखाली अंथरवली आणि त्या झाडाखाली बसून महाराजांनी भजन सुरू केलंय. तेवढ्या अवकाशात आवाजाचा धो ते ध्वनी ऐकल्याबरोबर एक पांथस्त वाटसरू तिथे आला. त्याने विचार केला, पुढचं गाव पाठीमागं लांब आहे, मागचं गाव फार दूर गेलंय. आता या जंगलात मुक्काम या महाराजांच्या सान्निध्यात करावा. आणि त्या वाटसरूनं महाराजाच्या बाजूला स्वतःची वळकटी टाकली. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं, तो भिकारी होता, तो भिकारी होता.
वाक्य नीट ऐका, तो भिकारी होता, तो भिकार चोट नव्हता. काय होता तो? भिकारी होता, तो भिकार चोट नव्हता. भिकार चोट लोकायचा लय लोकायला त्रास. भिकार चोट परवडत नाही. हजारो भिकारी परवडतात बदरी, भिकार चोट परवडत नसते. हे भिकार चोट, भिकार चोट, इतकी भिकार चोट, हा बा बाबा, जाऊ द्या मोठ्या माणसांनी वर्णन करावं, त्यांचं आपली पात्रता नाही. तो भिकारी होता. महाराजांनी लक्षात घेतला हा भिकारी. भिकारी कोणाला म्हणायचं का? ज्याच्या अंतकरणातले सहा बाजूला गेले आणि फक्त पोटाची अपेक्षा करतो दोन टायमाच्या खाण्याची, तो भिकारी. होईन भिकारी पंढरीचा वार करी, हे असे हे वेगळे तत्वातले भिकारी. हो, स्वामी रामांना एक भिकारी भेटला होता. स्वामी रामांना एक भिकारी भेटला होता. ते शहर होता आग्रा नावाचं शहर. तो भिकारी फक्त तळहातावर बसली इतकी भिक्षा खात होता. म्हणून साध्वी कुठे बसली हे ढगाच्या अनुमानावरून सांगत होता. काय भिकारी अधिकारी लोक होते, सामान्य कसं कोणाला म्हणता? अद्याप नाही. कोणाला वरच्या अंगावून साधमनी जाऊ नका. आणि एखाद्यानं लय कडक टोपी घातली म्हणजे त्याला श्रीमंत म्हणी जाऊ नका. त्याची बायको सतार व्हायचा कापूस याचायला, आणि त्याला ना दे कपडे भारीचा घालायचा, काय नसते, वरून झकपक आतमध्ये भगभग, काय नाद असतो, नाद असतो, वरून झकपक राहायचा. बायको कदरली त्याला. हो, नाहीस तरी भेटली तर तांब्यात दिसतो टाकून पण टोपी कडक करेन. हो, आणि कोणाच्या फालक्याला लग्नाला लटकालेलाच, आणि तिथं गेल्या म्हणतो नुकती कडक झाली. उष्ट्या हातेनं उठवी काग, उष्ट्या हातेनं उठवी काग, भरक्या हातानं कधी कावळा उठिला नाही. आणि हे भंगरे म्हणतात नुकती थोडी कडक झाली. धोत्री थानीन तू ह्या यम हलाम खोरा. विठाला विठाला निष्पाप अंतकरणाचा भिकारी. कळेल तुम्हाला तो भिकारी, कळेल. महाराजांनी भजन सुरू केल्याच्या नंतर भिकारी भजन म्हणत होता. भजन आटपल्याच्या नंतर भिकाऱ्याकडे भिक्षा नव्हती, महाराजाकडे भिक्षा होती. महाराजांनी कमलंडू खाली घेतला, कमलंडूत पाणी होतं, आणि झोळी खाली घेतल्याबरोबर झोळी अशी पसरवली, झोळीत एक दोन भाकरी होत्या. आवाज दिला, दादा बाबा काका काय म्हणले असतील, अरे बाळा जेवतोस? ओठावून जीभ फिरवत होता. सुधीनं व्याकुळ झालेला होता. महाराजांनी स्वतःच्या झोळीतली एक भाकरी आणि भाजी देऊन टाकली. भिकारी तृप्त झाला. महाराजांनी भजन अगोदरच केलतं, अंग टाकलं आपल्या दर्भाच्या चटईवर. भिकाऱ्याच्या लक्षात आलं, अशा भयावह जंगलामध्ये ज्या साधूनं आपल्याला भिक्षा दिली, ज्या आपल्या जेवणाची तृप्तता झाली, त्या साधूच्या उपकारातून कसं उत्तीर्ण व्हावा म्हणून भिकाऱ्यानं साधूचे पाय दाबायला सुरुवात केली. लक्षात घ्या, भिकारी किती गोड होता, किती गोड होता भिकारी, किती गोड होता, किती गोड होता. कसे भिकारी येत माहिती आहे? एखाद्याच्या इहिरीवर लोहट असावा, त्याच्या इहिरीवरलं पाणी काढून पाणी प्यावा, आणि तहान भागल्याच्या नंतर लवटन दोरी इहिरीत टाकून द्यावा. कसे भिकारी आहेत आपण? देवाला पण कळणार नाही या भडव्याला कोणा नारकात टाकावा. असले भिकारी आहेत आपण, असले भिकारी आहेत. वा 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 वा, काय भिकारी आहेत आपण. तपासलं पाहिजे आपल्यातला भिकारीपणा किती वाईट येतं. इतका जरी कळाला तरी बस झालं, विटेवरच्या मालकाला आवडेल. आपण इतके जरी चांगुलपणात वागलो तर. भिकाऱ्याने हातपाय दाबले, महाराजांनी सांगितलं नको रे नको. मनातली मनात म्हणले, अरे या भोगासाठी तर संन्याशी झालोय, हे भोग मला बेजार करीत होते याच्याकरता संन्याशी झालोय. आंघोळीला 300 असतील, त्या अर्थी वारा घालायला किती बायका असतील, किती लालन पालन असेल त्याचं, किती वैभव असेल आपल्याला. एक एकच येत माणूस म्हणलं ते ऐकतो. संक्रांतीला 15,000 साडी आणली पपेज बापानं, तर पपेजी माय थोडी उचकानी होती. हा नाही भेटावर उचकानी कोणाला भेटू बाबा, देवा वैराला भेटू नाही. उचकानीचं लय अवघड असतं, मी नाही सांगत. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती, देहूतले मालक सांगतात. आणि 15,000 साडी आणल्या पप्याच्या माईने किती खुश व्हा. अशा दुष्काळात सोयाबीनचा उतार कमी आला, कशालाच उतार व्यवस्थित नाही ना. आणि हरभऱ्याला याचं तर त्याचे चिटकलं मागच्या गारानं, पावसानं काही उरमलं, काही जळालं, काही आता. आणि मग ते घडमोड केली की सगळं कुठं होत असतो ना, ते इतकं सोपं नाही ना. मग अशा काळात 15,000 साडी आणल्या पपेज माईनं किती खुश व्हावं. पण पपेज माई वसाबाईकडे गेली आणि वसाबाईला दाखली. वसाबाईला म्हणली, बाई आमच्या पपेज बापान मला 15,000 साडी. वची अशीच होती. वची म्हणली, माय कसं सुत कसं सतरंजीवानीच. पपेज माईचं तोंड जसं मांजरीनं वर खांडलंय. आणि पुन्हा म्हणले, बद्री तुला इतका कसं रे, संसारातल्या गप्पा आणल्या, खसखस पिकल्या आणि पिकायली हो त्याची, कसं रे कसं बद्री, याला बैठकीत घेऊ बरं गेल्या.
बायकोचं दोन वरण घाट्यावानी झालं म्हणले काय झालं काय आणलंय सुतसत्रंजीवानी आणि त्याला अनुभव आहे ना आपल्याला ओन कशाची पैडीत आमच्या इतका तुला अनुभव आहे संसारातला विढाला विढाला पुन्हा पप्याचा बाप दुकानावर 20,000 साडी आणली न्यासावक नाही पप्याच्या माईन कस्तुराबाईला दाखिली कस्तुराबाई म्हणली माय सुत बरं आहे ग पण कलर कसा बाजावाल्या म्हणीचे बाई 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 वर खणलं तोंड पुन्हा आला दुकानात 25,000 साडी घेतली मंजुळाबाईकडे गेली तर मंजुळाबाईला एकच गुलूप होत तुम्हाला गुलूप नाही कळालं एकच गुलूप पण मंजुळाबाई म्हणली माय सूत चांगलं आहे रंग चांगला आहे आणि बुट्या कशा का गोचडावा नि एकच बायको आहे तरी बरं एकच 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 घरी आला आणि म्हणला तुझ्या पाया पडतो जशी घ्यायची तशी घे बस मोटरसायकलवर मोटरसायकलवर बसली रस्ता असाच होता आपल्या आश्रमावर आलो होता असाच हो जोरात जालन्याला गाडी नेली आणि तिथं दुकानापाशी गाडी लावली म्हणला केवढ्याला घ्यायची तर घी ऑटो रिक्षावाला म्हणला कोणाला बोलायला पपेच्या माईला ती मागच्याच बाकात पडीन मागल्याच बाकात पडीन ती एक 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 काय सांगायचं महाराज हेवा बायको का नाही उठलं की गरम गरम पाणी तोंड धुवाल देती आंघोळीला गरम टाकी ती आमची वड्याला दाढी ती काय हे तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं लोयत ना धोकाय काय लोकायला मला सांगायचंय एका बायकावाले जर भोगासाठी इतके उडी हानीत असतील याला 1800 होत्या जयबाई साहेब काय भोग असेल काय भोग असेल बेकाराला सांगितलं दादा मन म्हणत होत नको रे या भोगाला कंटाळून इथं आलोय नकोय हे भोग भजन करू देत नाही नकोय नकोय हातपाय दाबले त्याने पडायच्या नंतर सहज विचारलं का रे कुठं चाललास काही नाही म्हणे गोपीचंद नावाचे राजे उदारांत करण्याचे दानशूर गोपीचंद राजे आणि या राजांकडे माझं संपल्याच्या नंतर जात असतो उदारांत करणं ते राजे गहू जवारी मला देऊन टाकतात माझा संसार त्या राजामुळे धकतो तो राजा माझ्यासाठी देव आहे कोण म्हणायलाय भिकारी ऐकायलाय कोण राजा राजा काय म्हणला ते भिकार छोट राजा महाराज काय म्हणतात ते भिकार छोट राजा साहेब त्या भिकाऱ्याला गोपीचंदाला भिकारी म्हणल्या इतका राग आला त्याला वाटत होतं महाराजाच्या डोसक्यात दगड घालू का काय निष्ठा होती हो काही लोकायची निष्ठा होती निष्ठा जो निष्ठेनं जीवन जगतो का त्याची दखल पंढरपुरातला मालक घेतो कुठल्याही गोष्टीवर निष्ठा पाहिजे कुठल्याही गोष्टीवर निष्ठा असावी मागे एकदा आपण साहेबांचे काका जात राहिले त्यावेळेला गेलतो त्यांच्या मनानं ते हॉस्पिटलकडे निघाले आपल्यालाही आवडलं त्यांना मी म्हणलं तुमचे काका गेले तुम्ही जर आता 13 दिवस हॉस्पिटल बंद केलं तर तुम्हाला पुण्य नाही लागणार रात्री बेरात्री जर एखादा पेशंट आला आणि तुम्ही त्याला तपासलं आणि त्याला गोळ्या दिल्या आणि त्याच्या वेदनातून जर तो मुक्त झाला तर तुमच्या काकांना ती श्रद्धांजली असेल ती श्रद्धांजली असेल ती विटीवरच्या मालकाची वारी केल्याचं पुण्य प्राप्त होईल ज्या त्या क्षेत्रात ज्या त्या माणसानं निष्ठा ठेवली पाहिजे निष्ठा ठेवली पाहिजे आपल्या परमार्थातल्या लोकांनी मृदंगाचार्यांनी गायकांनी गायक चुकून शब्द केला वारकऱ्यांनी आणि कीर्तनकारांनी भागवतकारांनी रामायणकारांनी निष्ठा ठेवली पाहिजे निष्ठा कोण येते ज्याचं त्याचं मन तपासीन पण निदान व्यसन केलं नाही पाहिजे गुटखा नाही खाल्ला पाहिजे तंबाखू खाल्ली नाही पाहिजे सिगरेट वळली नाही पाहिजे निदान इतकं तरी सांभाळलं पाहिजे याचं कारण सांगू का लोक आमच्या पाया पडतात हो पाया पडतात आमच्या आम्ही कोण्या जातीचे विचारित नाहीत आमच्याकडे श्रीमंती किती विचारित नाहीत अभ्यास किती विचारित नाही फक्त ज्ञानोबराय तुकोबरायचा पायी गळ्यात तुळशीची माळी याच्याकरता पाय पडतात एरवी तरी पुषे कोण एरवी तरी पुषे कोण आणि पावे देवासाठी मान आपट्याची पानं येरी शेळ्या खात्यात आपट्याची पानं येरी शेळ्या खात्यात अभंगातला पुराय फक्त म्हणत नाही पण दसऱ्याच्या दिवशी त्याच आपट्याच्या पानाला सोनं म्हणून स्वीकारतात कोणाला किंमत दसऱ्यामुळे आपट्याला किंमत आली ज्ञानोबराय तुकोबरायमुळे महाराज आपल्याला किंमत आहे आपण गोड वागलं पाहिजे विठाला विठाला राग आला आणि पाय दाबणारा भिकारी महाराजाच्या विरोधात गेला
भिकाऱ्याने स्वतःची वळकट उचलली, दुसऱ्या झाडाखाली टाकली. महाराज महाराजच होती त्याने, त्याची वळकट उचलली त्याच्याजवळ. एक दोन बऱ्या झालं. भिकारी म्हणला, महाराज मी मारीन बरं तुम्हाला, मी तुम्हाला मारीन. आतापर्यंत महाराज समजित होतो, भाकर दिली, हातपाय दाबले, पण तुम्ही, मी ज्या राजाला म्हणतो त्या राजाला तुम्ही नाव ठेवता, मला तुम्ही आवडत नाही. तुम्ही महाराज असो, चुलीत गेले, काही गरज नाही मला तुमची, काही गरज नाही. महाराज त्या भिकाऱ्याचं गोपीचंदावरचं प्रेम पाहून, गोपीचंदाचे झालेले महाराज यांचे डोळे रडत नव्हते, त्यांचं अंतःकरण रडत होतं. आणि महाराजांनी विचारलं, बाळा बाळा आणि गेळा म्हणत नका म्हणे, तुम्ही आता लोकवार खंडे घालले ना, आता लोणी लावायलात का आम्हाला, अद्याप नाही म्हणले, बोलायचंच नाही. ऐक म्हणले, ज्या राजाला मी भिकारी म्हणलो आणि ज्याला तू राजा म्हणतोस तो भिकारी मी आहे, मी आहे, मी आहे. शकोटी पेटवली, शकोटी पेटवली, शकोटीच्या प्रकाशामध्ये गोपीचंद महाराजांचा चेहरा पाहिला, भिकाऱ्याचं अंतःकरण रडत होतं. महाराज तुम्ही सार्वभौम राजे होते, तुम्ही सार्वभौम राजे होते, तुमचं राज्य कोण हरण केलंय, आपल्या 1200 पत्न्यांची काय अवस्था आहे, राजा आपला मुक्तचंद नावाचा मुलगा काय करतोय. राजे तुमच्या मातोश्री महिनावती काय करतात. राजाने स्वतःच्या कमरेच्या लंगोटीच्या कोपऱ्याने त्याचे डोळे पुसले आणि सांगितलं, दादा माझ्या पत्न्या जशाला तशा होत्या आता आहेत, माझी आई आहे, मुलगा आहे, पण मी त्यांच्यात नाही. तुमची ही अवस्था कोणी केली? मीच केली. देवासाठी घेऊन जोग आणि अवघा भोग त्याची याला. मी देवासाठी जोग झालोय, गोसाई झालोय, देवासाठी देवासाठी अवघा भोग त्याची याला. का? ते भोग घेत असताना, ते सुख घेत असताना मला देवाचं नाव तोंडाला येत नव्हतं, म्हणून देवासाठी घेऊन जोग आणि अवघा भोग त्याची याला, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. सुखदेवाचं नाव घेत घेऊ देत नव्हतं, त्या सुखाचा त्याग गोपीचंदाने केला. गजरी 5 पर्यंत ना गजलन गजल. हा मग मी त्याच्यामुळेच म्हणायलो लवकर घ्या, तर कशाला पुढे पुढे वाढ हो म्हणायला. मी तर आत्ताही टलिटल करतो ना, याच्याकरता तोंडा धानली होती 5 काउन म्हणायला म्हणून. विठाला विठाला विठाला, मला वाढ व्हायला 2-3 महिन्याला एक कीर्तन आहे काय मला. वा आता मला आनंद वाटला, पुढचं सापडते ना आपलं. तसं मी करीत नाही, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात आणि होय अपघात, तसं 2-2 पेवावर हात ठेवत नाही. मधलं अंतर गौसलीत का आपलं घ्यायचं, आगावपणा कशाला करायचा, एकच मंडळी आहे ना. गोपीचंदा इतके असल्यावर मग ताण घ्यायचं कामे आपल्याला तेवढ्या नाहीत ना. आगी लागत आहे सुखा. जे मुख देवाच, जे सुख देवाचं नाव घेऊ देत नाहीत त्या सुखाला आग लागो. हातभाग सोडून द्या. पैठणच्या मालकांचं वाक्य, देवाचं नावच जर तोंडाला येत नसेल तर नामाविन मुख सर्पाचे ते बीळ आणि जिव्हा नवे काळ सर्प आहे. याच्या पलीकड सांगतो, नाम ने घे ज्याची वाचा, पुढचं म्हणू नका. जरा अवघड शब्द आहे, पण तो मालकांचा आहे, आपली पात्रता नाही. रिकामी जागा
तो लेख. पा पा किती किती कठीण आहे. नामाची फार मोठी ताकद आहे. नाम इतकं पवित्र. पैठणच्या मालकांनी कोई खर्च केली. नित्य राम नाम गरजेवाणी, नित्य राम नाम गरजेवाणी, तीर्थ येती लोटांगणी आणि सुरवर लागती चरणी सवे यम पायवंदी. दक्षिणेचा राजा सुद्धा पाया पडतो नामधारकाच्या. इतकी मोठी ताकद आहे नामधारकामध्ये. नामधारकाचा प्रत्येक काय आहे. आदरणीय पाचपूर बाबांनी कथाप्रसंगात शबरीचा प्रसंग सांगितला असेल, मी त्याच्यातला उगा सांगतो 2 मिनिटाचा. 188 साधूंनी यज्ञ केला. 188 पुरावा रामायणातला नाही. मगध दोय मखेशु सर्व सिद्ध्यायम साधवे तत्पुण्यता यत मखेशु प्रतः यत प्रातासी जायते. या निसर्गातला बदल त्या काळात यज्ञान होता. यज्ञात भवंती पर्जन्या हा त्या काळात. आताचा यज्ञ कोणता आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आता नामाचा यज्ञ आणि अन्नदानाचा यज्ञ हे दोन यज्ञ सर्वश्रेष्ठ सांगितले आताच्या काळात. तो काल होता त्या काळात. तो यज्ञ करायचा ठरला. सरोवराचं पाणी खराब झालं. सरोवराचं पाणी खराब झाल्याच्यानंतर करावं काय. नाना प्रकारचे ऋषी मुनी योगी जपी तपी सद्धी सिद्ध महापुरुष सगळे लोक काही आले पण पाणी काही शुद्ध होत नव्हतं. एका साधून आक्षेप घेतला. असतेत काही काही. ते म्हणले इथे एक लाहोर चित्र सशे धरणाऱ्याची पोरगी याच्यात आंघोळ करून गेली याच्याकरता पाणी खराब झालं. एका साधूनं सांगितलं ही गोष्ट चुके. कोणावर असं म्हणत जाऊ नका. चुकीच्या गोष्टी आहेत असं नाही म्हणायचं. नाही म्हणायचं. तुमचं सरोवर शुद्ध करण्यासाठी शबरी इथं आणणं गरजेची आहे. आता शबरीच्या मागं 4-4 फूट दाढ्यावाले पळू लागले की ज्याच्या जटा शिष्यानं धरल्यात, ज्याच्या नखाईच्या चुंबळी झाल्यात, हे शबरीला पाहण्यासाठी पळत होते. आणि शबरी याहीला पाहून लपत होती. शिबरी यांना पाहून लपत होती. तिला माहित होतं हे आपल्या विरोधातली माणसं आहेत. माझ्यावर आरोप करतात की तळ तू अशुद्ध तळ केलंस तू. याच्याकरता ती लपत होती. हे शेवडी हैराण झाले. हा याच्या घामानं काही काहीच्या जटा गळाल्या. हो हो जटा गळाल्या. काही काहीच्या घाम येऊ येऊ बेजार झाले. आणि मग एका साधूनं सांगितलं शबरी सापडत नाही का. पण शबरी पळालेली कोणाला दिसली. ते म्हणले आम्ही पाहिली हो आकाशातली वीज लपावाय अशी शबरी लपती. म्हणले विद्युलताय समजा येते कामिनीस्तते वचन प्रपटले ती अंबरा. हा आकाशातल्या विजयसारखी चपळ आहे. ती कुठं लपली पळालीत नाही. रस्त्यानं गेलेली दिसली का. हो मग ज्या रस्त्यानं शबरी गेली त्याचे पावलं तर उमटले असतील. मग तिचे पावलं जिथे उमटलेत त्या पावलावरची चिमुटभर माती आणा आणि या सरोवरात टाका. सरोवर शुद्ध झालं. ताकद कशाची होती. नामाची होती. शबरीने यज्ञ थोडे केले. फक्त भजन केले. फक्त भजन. मग या नामस्मरणाच्या ताकदीनं ते शुद्ध होते. चोखोबा रायनी रामकृष्ण नामाच्या बळावर स्वर्गातलं आम्र शुद्ध केलं. आमरपुरीतलं इंद्राच्या ठिकाणचं आम्र शुद्ध केलं. इतकी मोठी ताकद आहे नामाची. म्हणून मालक म्हणतात देवा ज्या सुखावर आरूढ असल्याच्या नंतर तुझं नाव येत नसेल त्या सुखाला आग लागो. माझं होतं का विपत्ती. अडचण आली तरी हरकत नाही. अडचण आली तरी हरकत नाही. हिरण्यकश्यपूचा मुलगा कोण. भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद हा भजन करत होता म्हणून 11 प्रयोग केले. याच्यावर 11 भजन का करतोय. बापाला आवडत नव्हता. नाव नाम घेऊन येते देवाचे. हे ब्रीद हिरण्य कश्यपूचे. बापाला भजन करणारं पोरगं आवडत नव्हतं. त्याला संपवण्यासाठी कड्याहून टाकले. त्याला संपवण्यासाठी हत्तीला दारू पाजून त्याच्या खाली तुडवले. त्याला संपवण्यासाठी उकळत्या तेलात टाकले. त्याला संपवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले 10 10 10. त्याच्यानंतर बाप दमल्यावर त्याची बहीण चालू झाली. ती उतू आली. त्या बहिणीचं नाव होतं शिमिका. त्या बहिणीचं नाव होतं शिमिका. आणि तिनं दादाला सांगितलं दादा खराब कस काय झाला. काय नाही म्हणले पोट्ट मनासारखं वागत नाही. त्याच्या घोरानंच खराब झालो. ती म्हणली बुटं हरपून येते का. नाही म्हणलं बुटं हरपून येत नाही. पियत नाही. काय नाही. गुटखा नाही. तंबाखू नाही. पत्ते नाही. काय नाही. काय नाही. भजन करतंय. किती बाप भंगीर आहे. असं पोरगं ज्याला बटत नाही तो बाप किती नालायक विचार करा ना. काही नाही म्हणले पोरगं फक्त भजन करते. आणि तरी तुला आवडत नाही. मला आवडत नाही. मग भावाला आवडत नाही ना. मला बी आवडत नाही. बहीण बी अशीच होती ना. पाय बांधून पैठणच्या तळ्यात टाकायच्या कामी. माशा तरी सुधारल्या असत्या हिला खाल्ल्यावर. मग ती बहीण याची. पण प्रल्हादाची कोण होती. आत्या. आत्या होती. आत्या. मग आत्या म्हणली बहीण म्हणली भावाला दादा मी त्याला मारीते. ते म्हणला मोठे मोठे गेले गाव वाहत आणि झिंझुणं घुसले गावात. 10 प्रयोग केले म्हणलं ते मेल. ते मेलं नाही. तू याच मारते रे म्हणे. मी मारते मारते. माझं होतं का विपत्ती. अग्नीत हात घातल्याबरोबर हातात इस्तू घेतले. दादा म्हणला अरे ताई पोळण. पोळण म्हणल्याबरोबर तिनं पदरात इस्तू बांधला. जळसीन. ते म्हणली मी जळत नाही रे. अग्नी माझ्यावर प्रसन्न आहे. याच्यामुळं तू पोट्ट मारी. ते म्हणली तो दिवस होता पौर्णिमेचा.
ज्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. मज होत का विपत्ती इतकंच पुरे एवढंच. मग जे विठ्ठल घेऊ रे बद्री. सूचना दिली महाराजांनी मगा मागच्यांनी उठायचं नाही. उद्या काल्याची पंगते, काल्याचं कीर्तन आहे, आपल्या सप्ताहाची परिसांगत आहे आणि महत्त्वाचा दिवस असतो उद्याचा, त्याचे काही नियोजन असतात. दोन मिनटं काय होतं माहिती आहे का, कुकरच्या सगळ्या शिट्या होस तर गपचिक बसतो. हो सगळ्या शिट्या होस तर गपचिक बसतो आणि वाहड्या मग खातो, अरे जीभ जळाल्या मग थोकतो, असं नाही ना. जरा निऊ दिलं पाहिजे कोणत्या गोष्टी, दम काढली पाहिजे, आहे का नाही. शिट्या झाल्या बी जरसं थांबलं पाहिजे म्हणजे गार होतास तू भात खाता ना, युतखा गरम इस तू खाचा काय, थोडीशी दम धरली पाहिजे, दम धरली पाहिजे परमार्थ. ते अजून सांगू का, आता कॅमेरे पुढे आहेत म्हणून कधी कधी भ्यावं लागते हो. इथं काय वाटत नाही पण दुसरे ऐकिणारे पुन्हा म्हणतात ना, बाळू महाराज कुठं हात घाली तू, मोठा अवघड आहे. तुमच्या घरी बाथरूम असेल ना, तुम्ही त्याच्यात किती वेळ बसता, तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे. बाथरूम मध्ये किती वेळ बसता, मी लय तुम्हाला संस्कृत बोलत नाही, काय नाही मराठीत बोलतो, किती वेळ बसता. पोट मोकळं होस तरच बसता ना, मला सांगा बरं, कोण माणूस आहे पोट मोकळं झाल्यावर मधातच बसला टाळ्याबाजी. बसता का तुम्ही? नाहीत बसत. मग बाथरूम चांगली आहे का? तुमचं पोट मोकळं झाल्याशिवाय बाथरूम मधून बाहेर निघत नाहीत. कीर्तन इतकं घाण आहे का आधीच उठायला? कीर्तन किती निर्मळ आहे, मग निर्मळ जागेवर बसायला कटाळा येतो. कीर्तन सांग, कीर्तन सांग. अहो आम्हाला नका मानू, त्या जागेला माना. कोण म्हणतंय तुम्हाला आम्हाला माना? आम्हाला मानायचं का फुकायचं पंढरपुरातला ठरीन, पण तुम्ही या जागेला माना. हे ज्ञानभवन आहे, यज्ञभवन आहे, हे अन्नपूर्णेचं अधिष्ठान आहे. त्या महात्म्याने मोठ्या कष्टाने उभं केलेलं आहे. कधी कधी काही काही जागेची ताकद लक्षात घेत जा, कुठं जाऊ नका, संप्रदायाचा नियम आहे. असो लाकडं जमा केले, इथपर्यंत आलतो ना, आणि त्या लाकडावर बसली आणि भावाला सांगितलं, दादा तू घरी जाय, राक्षस आहे सांग पोरग माझ्या पोटाला बांध. तर खालून म्हणला, आत्या कोणाला बेजार करूच नको, मीच येतो तुझ्या मांडीवर. पोरग तसं होतं ते या ते का आपल्या पोरायसारखं होतं का? आम्ही बैठकीत बसलोत आणि एक बाई म्हणली, महाराज कायच मो नातू आहे बाई, बाई मो नातू, महाराज तुम्हाला काय सांगायचं, काय मो नातू बाई, बाई कायच नातू बाई. म्हणलं कौरक, हा कौरक कौरक काय सांगायचं महाराज मो नातू बाई. म्हणलं बाई हो ना कलेक्टर होईल तो नातू. आणि मग तिच्या घरचा चहा प्याला, म्हणलं मोह बूट कुठे ते पोरग म्हणलं, हे काय मी दोरी बांधून पाणी शेंदायलो. आणि तिचा नातू रानातलं पाणी माझ्या बुटांनी शेंदू लागला. म्हणलं बाई कायच नातू खास आहे, याला जर आमदार केलं तर काय काय शेंदीन. असं पोरग असेल का ते? ते पोरग भक्त प्रल्हाद आहे. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, चारही वाणीचं ज्याच्या जिभेवर प्रभुत्व त्याचं नाव प्रल्हाद, त्याचं नाव प्रल्हाद. बऱ्या काही व्याख्या आहेत आपल्याला, वेळ मोज काय. मी येतो आत्या, तरी आत्यानं सांगितलं दादा सेवकाला सांगून बांधा. ते म्हणला बांधूत नको, मीच तुला आवळून धरतो. वात्सल्य असती ज्या येते यस पिता अस भगिनी, आईच्या पोटाला जितका बिलगून धरतो तितकं भावाच्या बहिणीच्या पोटाला बिलगून धरतोय आत्याच्या. आणि बिलगून धरलं, दिलं पेटून. हिला एक अग्नी प्रसन्न होता, तिला अग्नी जाळीत नव्हता, पण कुठपर्यंत अग्नी प्रसन्न होता, लोकांची लेकरं फुकायला, चांगलं काम करण्यासाठी अग्नी प्रसन्न होता. आणि भावाला सांगितलं दादा पोरग जळताना तुला पहाटायचं नाही, निघ. ते गेलं घरी आणि मग हिला अग्नी जाळू लागला, ओरडू लागली. ते म्हणलं आत्या ओरडू नको, लोक पोळ्या खालेत. तोंडच दाबलं, इतकं दाबलं आत्याचं राखुंड होस्तर उघडं नाही केलं. सकाळी बाप आला, प्रल्हाद आत्या पहिल्या गाडीनेच गेल्या. मी त्याला म्हणलं जालन्याचे दुकान उघड्या, आत्या तुला नाटी आणते पैठणी आणते, पण आत्या थांबलीच नाही, पहिल्या गाडीनेच गेली. आणि तोहरक आत्याची राख यानं अंगाला लावली. नामधारकाची ताकद सांगतो, लेकरं जाळणारी बाई पण भजन करणाऱ्याचा संग झाला म्हणून आज होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा जगदंबा म्हणून तिची पूजा करतात. इतकी नामधारकाची ताकद मोठी. एक पर्व सांगितलं फक्त, असे 19 पर्व आहेत त्याचे. पण भजन करणाऱ्याला कमी संकट आलं, किती संकट आले. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडविणारी, उचलून घेत कडीवरी भक्ती सुखे नाला. पण कधी आधी किती बेजार झाल्यात. तुकोबाराय म्हणले देवा काय विपत्ती आली तरी हो दे, माझं होतं का विपत्ती
पांडुरंग राहोची ती विठो बार कृपया कोणी उठू नका, आम्ही चाल सुद्धा घेणार नाहीत. येणाऱ्या 25 तारखेला येणाऱ्या 25च ना, येणाऱ्या 25 तारखेला बदनापूरला रात्री 9 ते 11 कीर्तन देवाचं आहे पण सांगायला गिरगावचा बाळू आहे. कीर्तन देवाचं पण सांगायला मी आहे. येणाऱ्या 25 तारखेला बदनापूरला विद्यमान आमदारांचा सप्ताह आहे मला वाटते, त्या सप्त्यात कीर्तन आहे. पत्रिका मला दाखवली ती सांगा म्हणून याच्याकरता सांगितलं. विठोबा रघुमाई जय जय विठोबा.